पुण्यामध्ये तीनही विद्यमान आमदारांना काँग्रेस पुन्हा उमेदवारी देणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. भोरमधून संग्राम थोपटे, पुरंदरमधून संजय जगताप आणि कसबा पेठमधून रवींद्र धंगेकर यांची नावं निश्चित असल्याची सूत्रांकडून माहिती कळतीये. शहरातल्या कॅन्टोनमेंट आणि शिवाजीनगर या मतदारसंघावरही काँग्रेसनं दावा केलेला आहे. कॅन्टोनमेंटमधून रमेश बागवे आणि शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. पुण्यातल्या राजकीय वर्तुळातून ही महत्वाची बातमी येते. काँग्रेस पुन्हा तिन्ही विद्यमान आमदारांना तिकीट देणार आहे. आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत. निलेश, पुण्यामध्ये काँग्रेसची स्ट्रॅटेजी ठरली आहे, विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचं कळतंय, आणखी दोन नावं चर्चेत आहेत, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच. खरं तर आज काँग्रेसची जी आहे ते मुंबईमध्ये बैठक होणार आहे आणि 20 तारखेला काँग्रेसची पहिली जी यादी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच पुण्यातील 3 विद्यमान आमदार आहेत त्यांचे नावाची चर्चा या ठिकाणी पुढे आहे आलेली आहे. संग्राम थोपटे असतील, संजय जगताप असतील आणि त्याचबरोबर पुणे शहरातील कॅन्टोनमेंट आणि शिवाजीनगर या मतदारसंघातही काँग्रेसने दावा केलेला आहे. विशेष करून शिवाजीनगर मतदारसंघातून दत्ता भैरट आणि कसबातून पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांची नावं चर्चेत आहे आणि आज या बाबतची शक्यता आहे. मात्र 20 तारखेला याबाबतची जी पहिली यादी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 3 काँग्रेसच्या विद्यमान आमदारांचे पुन्हा त्यांना तिकीट मिळणार असल्याचे. मुद्दा लक्षात आला. धन्यवाद निलेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.